नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सगळ्याचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महावितरणतर्फे घेतल्या जाणाऱ्या विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी लवकरच परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला काही तांत्रिक प्रश्न विचारले जातात, तर ते तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. आणि याच व्हिडिओमधून आणि याआधी जे मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या संदर्भात, त्या सगळ्या व्हिडिओमधूनच तुम्हाला तांत्रिक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. चला तर वेळ न वाया घालवता पाहूत आजचे असे काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, याआधी मी या चॅनलवरती महावितरणसंबंधी दोन व्हिडिओ अपलोड केले होते. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही ते पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच महावितरण म्हणून महावितरण तांत्रिक प्रश्न म्हणून एक प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे. त्यामध्ये हे सगळे व्हिडिओ ॲड केलेले आहेत. ते सगळे तुम्ही व्हिडिओ एकदा 2 ते 3 वेळेस नक्की पहा. त्यातूनसुद्धा तुम्हाला काही प्रश्न तुमच्या परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. आणि या व्हिडिओ मी तुम्हाला 35 तांत्रिक प्रश्न घेणार आहे, जे की आतापर्यंत बऱ्याच अशा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि या उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर 35 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात तर तुम्ही ते व्हिडिओच्या शेवटी नक्की कॉमेंट करून कळवा. तसेच या पद्धतीने जे तुम्हाला व्हिडिओ दररोज पाहायचे असेल, प्रत्येक परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल, विषयानुसार व्हिडिओ पाहायचे असेल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड केले जातात. तसेच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत आजचे असे काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न. चला तर पाहूत आजचा प्रश्न क्रमांक 1, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पच्या आतील ट्यूबमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ट्यूबच्या आतमध्ये ऑर्गन आणि मर्क्युरी हा गॅस भरलेला असतो. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ऑर्गन व मर्क्युरी. प्रश्न क्रमांक 2, हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पमध्ये सहाय्यक इलेक्ट्रोड कुठे असतो? तर तो असतो मेन इलेक्ट्रॉनच्या जवळ. प्रश्न क्रमांक 3, सोडियम व्हेपर लॅम्पची कार्यक्षमता किती असते? तर सोडियम व्हेपर लॅम्पची कार्यक्षमता ही 50 लुमेन दर वॅट असते. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 50 लुमेन दर वॅट. प्रश्न क्रमांक 4, नियॉन साइन ट्यूबमधून वाहणारा करंट कशावर अवलंबून असतो? तर तो अवलंबून असतो ट्यूबच्या व्यासावर. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ट्यूबच्या व्यासावर. प्रश्न क्रमांक 5, ट्रान्सफॉर्मर हे कोणते यंत्र आहे? तर ट्रान्सफॉर्मर हे स्थिर यंत्र आहे. तर प्रश्न क्रमांक 6, ट्रान्सफॉर्मर कोणत्या सप्लायवर काम करतो? तर ट्रान्सफॉर्मर हा AC सप्लायवर काम करतो. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, AC. प्रश्न क्रमांक 7, ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणते? तर ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय असेल? तर फ्रिक्वेन्सी व पॉवर न बदलता व्होल्टेज कमी जास्त करणे. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी व सेकंडरी वायरिंग कसले असल्या पाहिजेत? तर एकाच मॅग्नेटिक सर्किटमध्ये ते असल्या पाहिजे. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, ट्रान्सफॉर्मरच्या कोरसाठी कोणते मटेरियल योग्य असते? तर हॉल्ट रोड ग्रे एरेटेड स्टील हे योग्य मटेरियल असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये निर्माण होणारा EMF कशावर अवलंबून असतो? तर तो अवलंबून असतो फ्रिक्वेन्सी प्लस
व वायरिंगचे वेळे यावरती. पुण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्व मित्रांना सर्व ग्रुपवरती नक्की शेअर करा. आणि तुमचे 35 पैकी किती प्रश्न बरोबर येतात ते व्हिडिओच्या शेवटी नक्की कॉमेंट करा. प्रश्न क्रमांक 11. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रीफ्युगल स्विचची जोडणी कशी असते? तर ते असते स्टार्टिंग वायरिंगच्या सिरीजमध्ये. मोलण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12. सिंगल फेज कॅपेसिटर मोटरमध्ये कॅपेसिटर कुठे जोडला जातो? तर तो जोडला जातो स्टार्टिंग वायरिंगच्या सिरीजमध्ये. मोलण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13. कॅपेसिटर मोटरमध्ये कॅपेसिटर जोडल्यामुळे काय होतो? तर स्टार्टिंग टॉर्क वाढतो. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14. सिंगल फेज कॅपेसिटर मोटरचा कॅपेसिटर शॉर्ट सर्किट झाला तर मोटरवर काय परिणाम होईल? तर त्याचा परिणाम मोटरवर असा होईल की मोटर चालू होणार नाही. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. मोटर चालू होणार नाही. प्रश्न क्रमांक 15. कॅपेसिटर मोटरचा उपयोग साधारणपणे फॅनसाठी काय केला जातो? तर याचं उत्तर असेल रनिंग टॉर्क कमी असतो म्हणून कॅपेसिटरचा वापर फॅनसाठी केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. सिंगल फेज मोटरमध्ये स्टार्टिंग किंवा ॲक्झिलरी वायडिंग कुठे असते? तर ते असते स्टेटरमध्ये. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17. एखादी सिंगल फेज मोटर कमी स्पीड देत असेल तर त्याचे कोणते कारण असू शकते? तर सप्लाय व्होल्टेज कमी असेल, फ्रिक्वेन्सी कमी असेल किंवा ओव्हरलोडवर चालू असेल. तर हे तिन्ही पर्याय असू शकतात. म्हणून याचं उत्तर वरीलपैकी कोणतेही असू शकते. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर असू शकते. प्रश्न क्रमांक 18. शेडेड पोल मीटरची फिरण्याची दिशा कशी बदलता येईल? तर याचं उत्तर असेल वरीलपैकी काहीही नाही. त्याचं उत्तर काय असेल? तर शेडेड पोल मीटरवरची फिरण्याची दिशा यापैकी कोणत्याच प्रकारे बदलता येत नाही. म्हणण्याचं उत्तर असेल वरीलपैकी काहीही नाही. प्रश्न क्रमांक 19. पिस्टल टाईप ड्रिलिंग मशीनसाठी कोणती मोटर वापरली जाते? तर ती मोटर असते कॅपेसिटर मोटर. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. कॅपेसिटर मोटर. प्रश्न क्रमांक 20. इलेक्ट्रॉनिक करंट वाहण्याची दिशा आणि इलेक्ट्रिकल करंटची दिशा कशी असते? तर ती असते विरुद्ध. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. विरुद्ध. पुढील प्रश्न. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कुठे केला जातो? तर त्याचा उपयोग केला जातो कमी प्रमाणात व्होल्टेजमध्ये बदल करण्यासाठी. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. जनरल पॉवर व लाइटिंग लोडसाठी कोणता ट्रान्सफॉर्मर उपयोग असतो? तर तो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. म्हणण्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 23. पॉवर ट्रान्सफॉर्मरला कोणत्या पद्धतीने थंड ठेवले जाते? तर याचं उत्तर असेल एअर ब्लास्टसह ऑइलिंग कूलिंग, ऑइल कूलिंग. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. सेमी कंडक्टरच्या टेम्परेचर को एफिशियंट ऑफ रेजिस्टन्स कसा असतो?
तर तो असतो निगेटिव्ह, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन. प्रश्न क्रमांक 25, सेमीकंडक्टर म्हणून कोणती मूलद्रव्ये वापरली जातात? तर ती वापरली जातात सिलिकॉन आणि जर्मनियन. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी 2 आणि 3. तर सिलिकॉन आणि जर्मनियन हे सेमीकंडक्टर म्हणून वापरली जातात. प्रश्न क्रमांक 26, इंडक्शन मोटर नेहमी कोणत्या स्पीडने फिरतात? तर ती फिरतात सिंक्रोनस स्पीड पेक्षा कमी स्पीडने. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27, फिरते चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय? तर किंमत एकच परंतु दिशा सतत बदलणारे चुंबकीय क्षेत्र. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28, औद्योगिक वापरात जास्त करून 3 फेज मोटरचा उपयोग का केला जातो? तर कार्यक्षमता चांगली असते म्हणून, लोडवर टॅक चांगला असतो म्हणून, रचना साधी मजबूत, दुरुस्ती खर्च कमी व स्वस्त असतात म्हणून. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 29, विद्युत ऊर्जेचे एकक कोणते? तर किलोवॅट आवर हे विद्युत ऊर्जेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 30, प्रायमरी सेलमधील रासायनिक क्रिया कशी असते? तर ती असते रासायनिक क्रिया होतच नाही. मुलांचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31, सेकंडरी बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया कशी असते? तर ती असते रासायनिक क्रिया रिव्हर्सेबल असते. प्रश्न क्रमांक 32, लेड ऍसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरतात? तर सल्फ्युरिक ऍसिड हे बॅटरीमध्ये वापरल्या जातात. प्रश्न क्रमांक 33, ड्राय सेलमध्ये कोणता घटक डेव्हलपरायझरचे काम करतो? तर तो असतो मॅग्नीज डाय ऑक्साईड. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34, 1 किलोवॅट आवर बरोबर किती? तर याचं करेक्ट उत्तर असेल 860 किलो कॅलरी. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 34 पर्यंत सगळे उत्तरे मी दिलेली आहेत. तर या प्रश्नाबद्दल, या उत्तराबद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल, तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता. मी तिथे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल, या प्रश्नाची जर PDF पाहिजे असेल, तर तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहेत. किंवा तुम्ही आम्हाला टेलिग्रामवरती डायरेक्ट सर्च करू शकता, MPSC कट्टा नांदेड असं जरी तुम्ही टेलिग्रामवरती टाकलं तरी तुम्हाला टेलिग्रामची लिंक सापडून जाईल. किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता, MPSC कट्टा नांदेड असं तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पेपर चांगला द्या, तुमच्यापैकी बऱ्याच मुलांचं सिलेक्शन व्हावं अशीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि सिलेक्शन झाल्यानंतर नक्की कळवा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती त्या मुलांचा थोडक्यात परिचय आपल्याला सांगता येईल किंवा देता येईल. त्यावरती एखादा व्हिडिओ मी नक्कीच तयार करेन. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा फायदा होईल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि जास्तीत जास्त वेळा हा व्हिडिओ आणि याआधी जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत महाभरतीसाठी, महावितरणसाठी, ती व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त वेळा पहा, जेणेकरून तुम्हाला सगळे प्रश्न उत्तरे पाठवून जातील. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्या, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल.
पीडीएफसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसेच या चॅनलवरती प्रत्येक विषयाचे प्रत्येक घटकानुसार प्रत्येक एक्झामनुसार प्रत्येक परीक्षेनुसार व्हिडिओ तयार करून अपलोड केले जातात. त्यामुळे तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की आपल्या चॅनलला जॉईन व्हायला सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुमच्यासाठी खाली प्लेलिस्ट दिलेली आहे. तिथे विषयानुसार प्रत्येक एक्झामनुसार प्लेलिस्ट तयार करून दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.